समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून समर्पित वृत्तीने स्वांतसुखाय कार्य करत राहणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हृदय सन्मान सोहळा शुक्रवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. दैनिक प्रभातच्या वतीने आयोजित करण्यात आलेला प्रभात नारी सन्मान 2023 सोहळा अतिशय नेटकेपणाने आणि संगीतमय वातावरणात आयोजित करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाबरोबर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या महिलांचं कार्यकर्तृत्व ऐकताना पाहताना अनेक जण नतमस्तक झालेच. शिवाय टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या कामाची पोहोच पावतीही दिली. सामाजिक कार्य करणाऱ्या मालती दाते आणि साताऱ्याच्या डॉक्टर पल्लवी साठे पाटोळे, पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीच्या समन्वयक आरती गोखले, देवदासींच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या अलका गुजनाड आणि बाल गुन्हेगारी समुपदेशक म्हणून कार्य करणाऱ्या भाग्यश्री साळुंखे यांचा दैनिक प्रभातच्या संचालिका सौ वृषाली हर्षद गांधी आणि सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रभात नारी सन्मान 2023 देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय 12 जणींना सुपर वुमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये जयश्री सातव पाटील, उज्ज्वला बांदल, डॉक्टर कल्याणी गेलडा, वैद्य ऐशा आशुतोष नानल, आशा भूम, राजश्री प्रीती श्रद्धा, शुभांगी लोणकर, नंदिता शहा, डॉक्टर प्रियंका महाजन राऊत, कल्याणी वाघमोडे, सुप्रिया बांदल, वैशाली जगदाळे यांचा समावेश होता. माणिकचंद ऑक्सिरिज प्रस्तुत प्रभात नारी सन्मान 2023 या कार्यक्रमाला महेश नागरी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे, प्रकाश मसाले मसाला महाराष्ट्राचा, वैद्यनानंद सायुर्वेद यांचे सहप्रायोजित्व लाभले. याशिवाय डिजिटल पार्टनर डिजिटल प्रभात यांचे देखील सहप्रायोजित्व होते.